राज्यातल्या सत्ता संघर्षावर आज सुनावणी होणार नाहीये. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर आहेत आणि त्यामुळे तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे आणि पुढची तारीख अजून देण्यात आलेली नसल्यामुळे आता ही सुनावणी नेमकी कधी होणार हे अजून निश्चित झालेलं नाहीये. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ही सुनावणी होणार होती. महाराष्ट्र सरकारवर नाराज असलेल्या सांगलीतल्या जत तालुक्यातील विविध गावांमध्ये पदयात्रा काढण्यात आली आणि विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या हातात महाराष्ट्राचा नाही तर कर्नाटकचा ध्वज होता. पदयात्रा काढत त्यांनी कर्नाटक सरकारच्या बाजूने घोषणाबाजी केली. 42 गावांमध्ये पाणी द्या, उच्च शिक्षणाची सोय करा अशा विविध मागण्या या गावकऱ्यांनी केल्या. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आता उद्या सुनावणी होणार आहे पण त्याआधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे. सुनावणीआधी मुख्यमंत्री बोम्मई आज दिल्लीमध्ये दाखल झालेत. दिल्ली दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. तर बोम्मई भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहा. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. यांचीही भेट घेणार आहेत. राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ इंदापूरमध्ये कडकडीत बंद पाळला जातो. या बंदला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. सामान्य नागरिकांनी बंदला प्रतिसाद दिलाय. दुकानं बंद असल्यानं सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतोय. नागपूरमध्ये एसटीच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचा प्रकार झी 24 तासनं उघडकीला आणल्यानंतर एसटी महामंडळानं कारवाईचा बडगा उचललाय. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. नागपूर जिल्ह्यातल्या धापेवाडा इथला हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये पात्र होण्यासाठी 2,100 रुपये द्यावे लागत असल्याचं दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. देशमुखांनी सीबीआय केसमध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केलाय आणि हायकोर्ट आता काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. एप्रिलमध्ये 30,000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी फेब्रुवारीमध्ये टेट परीक्षा होणार आहे आणि त्याचा निकाल मार्चमध्ये जाहीर होईल. जूनपूर्वी मेरिटनुसार संबंधित शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे थेट नियुक्ती दिली जाणार आहे. 1 ते 8 शाळांवरील शिक्षकांसाठी TET तर 9 ते 11 पर्यंतच्या शाळांवरील शिक्षकांसाठी टेट परीक्षा घेण्याचं नियोजन करण्यात आलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी संयुक्त मुख्य परीक्षा ही 2022 पुढे ढकलण्यात आली आहे. संयुक्त मुख्य परीक्षा अंतर्गत ही परीक्षा डिसेंबर जानेवारीमध्ये घेण्यात येणार होत्या मात्र आता त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव ह्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय. मुंबई महानगरपालिकेच्या काही शाळांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाहीये तर काही शाळांना गणवेश मिळालेला आहे मात्र मुलांना यामध्ये तोकडे घट्ट होणारे गणवेश दिले गेलेत तर अनेकांना अजूनही गणवेशच मिळालं नसल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील शैक्षणिक क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय. रोडावत चाललेली पटसंख्या, शैक्षणिक सोयीसुविधांचा अभाव त्यामुळे तब्बल 20,000 शाळा बंद कराव्या लागल्यात. त्यामुळे पूर्व प्राथमिक विभागातील मुलांची संख्या 11 लाखांनी कमी झाली आहे आणि देशभरातल्या 2,80,000 शिक्षकांनी कोरोनाच्या काळात नोकरी गमावली आहे. डेंग्यू आजाराला रोखणारी लस आता लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. 2 कंपन्यांनी डेंग्यूची ही लस विकसित केली आहे. 3 टप्प्यातल्या चाचण्यांसाठी क्लिनिकल ट्रायल्सची तयारी सुरू झाली आहे आणि इतर 2 आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी थेट संमतीसाठी अर्ज केलेला आहे. आशिया खंडातल्या देशात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आहेत असं जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. पोलीस खात्यामध्ये तृतीयपंथी उमेदवारांना संधी देणं हे व्यवहार्य नाही असं राज्य सरकारनं हायकोर्टात म्हटलंय. पोलिसांच्या रोजच्या जबाबदाऱ्या लक्षात घेता तृतीयपंथी उमेदवारांना खात्यात नोकरी देता येणार नाही असं राज्य सरकारनं म्हटलंय. महाराष्ट्र प्रशासकीय लवादाच्या 2 आदेशांबाबतच्या सुनावणीदरम्यान सरकारनं हे उत्तर दिलंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.